आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पानं पुढं पाऊल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडं वाटचाल सुरू केली आहे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी प्रदान केली आहे नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास पाचशे किलोमीटर सिव्हल लाईन नेटवर्कचं नूतनीकरण करण्यात येईल या प्रकल्पाचा एकूण खर्च एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये एवढा आहे राष्ट्रीय दिव्यांग दिन सप्ताहाचं औचित्य साधून शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींकरता दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड देण्यासाठी विशेष दिव्यांगत्व तपासणी आणि निदान मोहीम कार्यक्रम एक ते सहा डिसेंबर दरम्यान पार पडला नागपूर महानगरपालिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं या सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे गर, गरीब आणि गरजू बेघरांसाठी पलंग गादी बेडशीट ब्लँकेट अशा मूलभूत सोयीसुविधांनी युक्त दोनशे ऐंशी बेडची क्षमता असलेले बेघर निवारे उपलब्ध करून देण्यात आले आहे साठ वर्षांवरील वृद्धांना मोफत तसंच इतर शहरी बेघरांना माफक दरात भोजन व्यवस्था सहा ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे मागील बावीस वर्षांपासून मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीनं दहा डिसेंबरला साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त अकरा डिसेंबर रोजी देशातील विविध भागात मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अकरा डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता सिव्हिल लाईन्स इथं प्रेस क्लब इथं हा समारंभ होणार आहे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तीन हजार एकशे दहा तलाठी आणि पाचशे अठरा मंडळ अधिकारी असे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठावीस पद निर्माण करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दहा ते अकरा डिसेंबर दरम्यान नागपूर वर्धा गडचिरोली इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा आणि वाशिम इथं अकरा ते बारा डिसेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं दहा पूर्णांक दोन दशांश अंश शा सेल्सिअस नोंदवण्यात आलं तर नागपूर शहरात आज किमान दहा पूर्णांक नऊ दशांश अंश शा सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार